इगतपुरी इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारातील कातोरेवाडी येथील एका युवकाचा ओंडली शिवारात मृतदेह आढळून आला। दरम्यान मुलीच्या लग्नात अडथळा नको म्हणून तिच्या प्रियकराची क्रूर हत्या केल्याची उघड झाले असून घोटी पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी किशोर देहाडे थेट कॉललाइन वरून जोडले जात आहेत। बोला किशोर जी, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? इगतपुरी शहराजवळील तळेगाव शिवारात कातरेवाडी पंडित थवळू खडके वय 20 वर्ष हा युवक 26 मे पासून बेपत्ता होता। त्याची इगतपुरी पोलीस स्टेशन मध्ये 1 जूनला बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आलेली आहे। आणि इगतपुरी शिवारात इगतपुरी तालुक्यातील ओंडली येथील त्या गावामध्ये एक अनोळखी प्रेत मिळून आले होते। त्या प्रेताचा तपास करण्यासाठी घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तिथे गेले। गेल्यानंतर त्या प्रेत इतके कुजलेले होते की त्याची ओळख पटवणे फार मुश्किल झाली होती। तपासता की असे कळले की इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये एका युवकाची बेपत्ता म्हणून नोंद आहे। त्या दिशेने तपास केला असता त्या प्रेताचा त्याचा पाय उघडा होता। त्या पायाजवळ त्याचे सॅंडल पडले होते। त्या सॅंडलवरून त्याची ओळख पटली। सदर युवक हा तळेगाव येथील असल्याचे आढळले। त्या युवकाचे नाव पंडित ढवळू खडके असे निदर्शन आले आहे। त्यानंतर पुढील तपास केला असता त्याच गावातील कात्रेवाडीतील सावनाबाई गणपत मेघाळ या महिलेच्या मुलीबरोबर त्याचे प्रेम संबंध होते। त्या प्रेम संबंधाला सांगोनाबाईंचा विरोध होता आणि थोड्याच दिवसांमध्ये त्या सांगोनाबाईच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं। या लग्नामध्ये ह्या मुलाचा अडथळा येऊ नये म्हणून याचा काटा काढावा असा कट रचला। तिचा असा कट रचून तिचा पहिल्या पतीचा मुलगा विलास प्रथम गावंडा राहणार दितोशी तालुका मोखडा आणि अन्य तिघे जण त्यांनी मिळून तो कट रचून वैतरणा रोडवरील ते ओंडली येथे नेले व त्याचा गळा आवळून खून केला आणि त्याची प्रेताची विल्हेवाट लावली। त्यानंतर ह्या तपासामध्ये तिन्ही सर्व आरोपींना अटक करण्यात आलेले असून जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर आरती सिंग, अप्पर अधीक्षक श्रीमती वालावलकर, उप अधीक्षक श्रीमती अरुंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। तसेच आरोपींविरोधात भादवी कलम 302, 506, 124 प्रमाणे गुन्हा दाखल करून केला असून त्यांना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक जानवे पळे यांनी दिली आहे। प्रबंध भूमीसाठी किशोर धाडे, इगतपुरी। धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या बातम्या प्रबंध भूमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे। त्याच पद्धतीने पुढील बातमी बघण्यासाठी, पुढील अपडेट बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त